अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। देऊळगाव जवळील नांदा तांडा गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत गावातीलच प्रताप चव्हाण याने हा किळसवाणा प्रताप केला आहे। संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेने निवेदन दिल्यानंतर फरदापूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करून पीडिताला न्याय देण्याची मागणी आंदोलनकर्त्याकडून करण्यात आली आहे। आलो सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत एक दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे। जाणून घेऊया त्यांच्या आई वडिलांकडून त्यांची प्रतिक्रिया। माझ्या मुलीसोबत मी खमगावला गेली होती, त्याच्यामुळे 11 वाजताची घटना आहे। शाळेत पाठवलं होतं मी तिला, तर घरी 2 मुली सोबत पाठवल्या होत्या। मुलगी घरी आली, चक्कर येत होती, त्याच्यामुळे 2 मुली पाठवल्या मास्तरनं। प्रताप साधू माझी मुलगी भुस्स आणायला गेली होती, तर मागं मागं गेला, माझ्या मुलीची छेडछाड केली, तिला खाली माझ्या मुलीसोबत गडजबडी झालेली आहे, तिचं मेडिकल करण्यात यावे। कोणत्या दिवशी झाली घटना? बुधवारी 16 तारीख। 16 तारखेला झाली। पोलीस कंप्लेंट केली? केली। काय पोलीस लोकांचं काय म्हणणं आहे, काय कारवाई झाली आतापर्यंत? कारवाई काय झाली काय माहिती, त्याला फक्त धरलेलं आहे। मी पाहुणी आहे, मी आज आलेली आहे इथं। सदर मुलीच्या आईचं असं म्हणणं आहे की तिच्यासोबत बळजबरी झाली। बळजबरी झालेली आहे। पुढचा प्रश्न तिच्या लग्नाचा आहे। ती मुलगी अपंग असल्यामुळं पॅलेलेटचा झटका आलेल्यामुळं तिचं कसं व्हायचं पुढं, काही करता कर्ज काही। येथे पोलीस निरीक्षक घोपडे साहेब यांच्याकडे ही तक्रार नोंदलेली आहे। पुढील माहिती घोपडे साहेब आपल्याला देते। दिनांक 17/8/2017 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 100/2017 कलम 354 भारतीय दंडविधान सह कलम 7 व 8 लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी नामे प्रताप गणपत चव्हाण वय 60 वर्षे राहणार नांदा तांडा तालुका सोयगाव हा फरार होता। आरोपीचा शोध घेऊन दिनांक 20/8/2017 रोजी त्यास अटक करण्यात आली असून सदर आरोपी सध्या MCR मध्ये आहे व गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। आत्ताच आपण बघितलंय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनमध्ये काय तरतूद आहे, काय निवेदन त्यांनी दिलेलं आहे, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। जय जिजाऊ। आज आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका सोयगाव आणि मौजे नांदा तांडा या गावामध्ये एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचारास्तव जो अत्याचार करणारा आरोपी आहे आज तो साधारणतः वर्ष 55 या वयोगटामध्ये आहे आणि हे ज्या आरोपीने केलेलं आहे हे अत्यंत घृणास्पद कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या कार्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे किंवा त्यांनी जे कार्य केलेलं आहे हे कुठंतरी काळीमा फासणारं कार्य केलेलं आहे। आज कोपर्डी घटना घडली, पुन्हा त्याच्यामागे आता हे डाभा हत्याकांड, याचपूर्वी काही 1 ते 2 महिन्यापूर्वी याच तालुक्यामध्ये एक हनुमंतखेडा इथेही अशी घटना घडलेली आहे। पुन्हाही ती घटना आज डाभा गावामध्ये घडली आणि त्या डाभा गावामध्ये आज ह्या 14 वर्षीय मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचार करणाऱ्यास कुठंतरी कडक शासन व्हावं, अशा कडक शासनामध्ये त्याला एकदम कठोर शिक्षा व्हावी असं जे आम्ही निवेदन आज इथं PI साहेबांना दिलेलं आहे। तर घोरपडे साहेब म्हणून आज आमचे पोलीस सहाय्यक निरीक्षक यांच्याकडे आज आम्ही जे निवेदन जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचे प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांनी जी घटना घडली त्या आरोपीसुद्धा त्यांनी अटक केलेलं आहे, त्या अटक केलेल्या आरोपीस अत्यंत कठोर शासन व्हावं असं आमचं सरकार शासनास विनंती आहे व पोलीस निरीक्षक साहेबांनासुद्धा आमची विनंती आहे। नांदा डाभा तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद
आत्ताच आम्ही इथं फर्दापूर इथं पी आय साहेबांना आणि निवेदन दिलेलं आहे संभाजीपेठच्या माध्यमातून. दादाडा पैठे घडलेली जी घटना आहे अतिशय घृणास्पद आहे आणि त्या मुलीला न्याय मिळावं यासाठी नाही का संभाजीपेठ त्यांच्या सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि याच्याही पुढे उभं राहील. आणि त्या जो आरोपी आहे 55 वर्षाचा त्या आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं ही आमची यापुढची ही मागणी राहील. आणि याचे पाठपुरावे आम्ही साहेबांकडून करतच राहू. त्याच्यानंतर घोरपडे साहेब किंवा आमचे ए पी आय साहेब त्यांनी आम्हाला पुरेपूर मदत या प्रकरणात केलेली आहे. सदर आरोपीला अटक केलेली आहे, अटक झालेली आहे आणि इथून पुढचा तपास चांगल्या पद्धतीनं ते करताय. योग्य ते चार्जशीट त्या गुन्हेगाराच्या विरोधात वापरतील व आम्हाला आमच्या असंही आम्हाला त्यांचं पुरेपूर सहकार्य आहे आणि अशी ही केस आमच्याच बाजूनं लागणार आहे. म्हणजे पीडिताला आम्ही न्याय चांगल्या पद्धतीनं कसा न्याय दिला जाईल याचा पाठपुरावा आम्ही साहेबांना करतच राहू. साहेबांना बी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन किंवा ह्या प्रकरणामध्ये योग्य ती साथ दिली आहे. त्यांचंही म्हणणं तेच आहे की हे जे प्रकरण घडत आहे हे अतिशय घृणास्पद आहे आणि आम्ही हे ह्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही किंवा कोणत्याही कुठल्याही राजकीय दबावापोटी आम्ही कुठे एका दबणार नाही. आम्ही योग्य ते कारवाई व कठोर शासन त्या आरोपीवर करूच असं आम्हाला इथले ए पी आय साहेबांनी सांगितलं आहे. शासनाला एक इच्छा आहे की असल्या ज्या आरोपीला आहे पाठीमागे न घालतात त्याच्यावर कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि त्या पीडित मुलीला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि आर्थिक मदत ही शासनाकडून मिळावी ही आमची यापुढची विनंती शासनाला राहील. जय जिजाऊ. फत्तेपूर गावातील ग्रामपंचायतीच्या स्वातंत्र्यदिनी घेण्यात येणारी ग्रामसभा 18 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. घेण्यात आलेली ग्रामसभा वादळी ठरली असून व्यापारी गाळ्यांच्या समस्येचा विषय आणि ग्रामस्थांच्या प्राथमिक सोयी सुविधांच्या समस्येच्या विषयांवर विद्यमान पदाधिकारी आणि माजी पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. ग्रामपंचायत प्रशासनाने मूळ प्रश्नांना बगल देत ग्रामसभा गुंडाळल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपले जे विषय नाही हे आपण तरतूद केली होती कारण आपल्याला 17-18 हजार करायचा आला तर आपल्याला एक वर्ष आमचं तरतूद करणं पडते. तर आपला पुरुष म्हणजे 16-17 आहे पण 17-18 मध्ये त्याचा खर्च होईल.
15/8/2017 रोजी विषय क्रमांक 9/46 या विषयामध्ये 24/11/2015 चे मासिक सभेकर आकारणी कोणत्या निकषानुसार करण्यात आली याबाबत दिनांक 15/8/2017 रोजी सविस्तर खुलासा न करता आल्याने सदर विषयासाठी आजची सभा तहकूब करून दिनांक 18/8/2017 रोजी सभा घेण्यात यावी असे ठरले होते. त्या विषयाच्या अनुषंगाने दिनांक 18/8/2017 रोजी माननीय श्री भीमराव पांडुरंग पाटील उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी सभा घेण्यात आली. या सभेमधील विषय दिनांक 24/11/2015 मासिक सभेत कर आकारणी कोणत्या निकषाप्रमाणे करण्यात आले सदर विषया संदर्भातील ठराव. आजच्या ग्रामसभेत सदर विषय चर्चा झाला असता या संदर्भात ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यवसायासाठी जागा 11 महिन्याचे आगाऊ जागा भाडे भरण्याच्या तत्वावर जागा दिलेली आहे. तसेच गावातील रहिवासी प्रयोजनार्थ सर्व कर जागांचे वाढीव केलेली कर आकारणी ही भांडवली मूल्याच्या आधारे केली गेलेली नाही. भांडवली मूल्याच्या संदर्भातील अधिसूचना ही दिनांक 31/12/2015 रोजी आल्या असल्याने सदरच्या मासिक सभेत केलेली कर आकारणी व वाढीव जागा रद्द करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात याव्यात असे ठरले. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.